it said to me, हे आंदोलन मुंबईमध्ये आणलेलं आहात. हल्ली क्रांती ज्योती, क्रांती सूर्य, महात्मा अशी बिरुद लावू शकू अशी माणसंच राहिली नाही. आणि तुम्ही पाटील साहेब उल्लेख केला की सावित्रीच्या लेखी जरूर तुम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आहातच, पण ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण क्रांती ज्योती करतो त्यांच्या ज्योती तुमच्यामध्ये ठेवतात की नाही हा महत्वाचा प्रश्न. आणि या ज्योती एक शांतपणा पण असतो, बंदपणाने ठेवणारे ज्योती असतात, पण असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते. आणि ती पेटलेली मशाल कोणाची सत्ता असो जाणून आग करू शकते. आणि मग अशी पाटील साहेब तुम्ही विचार होता तर तुमच्याकडनं त्यांना प्रतिसाद पाहिजे, त्याला जोरात पाहिजे, त्याला जोरात पाहिजे, अजून येत नाही. जरा इथे 2000 शाळेचं वाढून दाखवा. तर तुमच्या हातात काय ताकद आहे, जे हात जनतेची सेवा करतात म्हणजे नीतपणे तुम्ही देशाची सेवा करता, ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो, सरकारच्या कानाखाली आपटलं तर तेवढा मोठा येईल. एका गोष्टीचं मला नक्कीच एक काय म्हणतं तरी खेद आहे, जरूर आहे, कारण मधल्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो. काल पाटील साहेब आले, रानडे साहेब आले, त्यांनी मला आजचं आमंत्रण दिलं आणि मी त्यांना प्रश्न केला मी काय म्हणून देऊ तुमच्याकडे, मी मुख्यमंत्री होतो ना, पण मुख्यमंत्री असताना मी काही करू शकलो नाही. पण त्यांनी मला सांगितलं की उद्योगी तुमच्या बाबतचा प्रश्न आमच्या कोणाच्याही मनात नाही, कारण तुम्ही ज्या काळात मुख्यमंत्री होता सामना करू. आणि हा सामना माझं नाव पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांची येत होत, हे माझं नाव नव्हतं, हे तुमचं सगळ्यांचं नाव होत, कारण मेहनत तुम्ही करत होता. घराघरामध्ये जाऊन तरुणाचा रुग्ण शोधणं, त्याला औषध पाणी देणं, त्याची हवाली पुसणं, हे सगळं तुम्ही करत होता. आणि आज सुद्धा डिसेंबर पासून तुमचा हा लढा सुरू आहे, ऐकते सर का? म्हणजे आता काही 2-3 प्रश्न पाटील साहेब तुम्ही बोलत की घेतोय, त्यांनी विचारलं नवरा ऐकतो का? अरे हो की नाही? मी त्यांना तेच म्हटलं, नवरा म्हणजे काय सरकार आहे ना, ऐकाय ना, नवरा ऐकतो तर सरकार का नाही ऐकत? कारण आपण अजूनही एक थोडीशी करुणा दया बोलती तुमच्या मनामध्ये, प्रत्येक वेळेला आंदोलन पेटलं की मंत्री येतात आणि मग जरा हे अधिवेशन लावून घ्या, पुढच्या अधिवेशनात आम्ही याचा निधन लावतो, अरे पहिलं तुमच्या अधिवेशनात पहिले तू टिकशील का, तुझं सरकार राहील का, तुला दिल्लीतनं जसं बोलतं जातं करावं लागतं तसं तू करतो. हे नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात तिकडे नागपूरला होतो, त्यावेळेला मला ते जुनी पेन्शन योजनेसाठी ती सगळे नेते मंडळी आले आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं, मी गेलो. आणि तिथे जे मी बोललो तेच तुम्हाला सांगतोय की जर आपलं वर्षातही तुम्ही माझ्या मंत्रिमंडळाच्या सहकारी होत्या, आणखी काही सहकारी तिथे असतील, काय झालं की कोरोनाचं संकट टळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतो तेवढ्या माझ्या ऑपरेशनचं पेटलं, त्यातनं जरा कुठे उभा राहतो ना राहतोय तेवढं त्यांनी गद्दारी करून आपलं सरकारच पाहिलं. सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे यावं लागलं नसतं, मला तुम्हाला दिलेलं असतं. अजूनही तुमची ताकद जी आहे ना, तुमची सेवा ही ज्यांना कळत नाही ते कृतज्ञ लोक आहेत. अगदी नवजात अभ्रता असो, शिशू असो, 6 वर्षापर्यंत जवळपास 3 लाख बालकं आहेत, त्यांना पोषण आहार मिळत नाही. नुसते जाहिराती बघायची, गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो बघायचे आणि सुदृढ भारत. गुटगुटीत मंत्री म्हणजे भारत सुदृढ नाही, महाराष्ट्र सुदृढ नाही, आरोग्यमंत्री सुदृढ असतील तिकडे जाऊन, पण खरा जो भारत आहे त्याला सुदृढ करण्याचं काम तुम्ही करता.
कुपोषित बालकं असतील आणि काही ठिकाणी खरोखर कुपोषित माता सुद्धा आहे. मला माहितीये कुपोषित माता सुद्धा आहे, कुपोषित महिला आहे, काही गर्भवती महिला त्यांची आरोग्याची तपासणी तुम्ही करता. अगदी ज्याला धनुर्वातीची लस असेल इतर काही लस असेल कशाला. ग्रामीण भागामध्ये आयुष्याचा पहिला स्त्री गणेशचतुर तुमच्या अंगणवाडी शाळेमध्ये होतो ना. ही सगळी पिढी म्हणजे भारत घडवणारी ही खरी शक्य आहे, ही ताकद ही तुम्ही आहात आणि तुम्हाला द्यायला पैसे मिळतो. यांच्याकडे जाहिरात होती उघडायला पैसे आहेत. या सरकारनं काय सरकार म्हणतात जुळलेलं आहे.
तंगड्या 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 तंगड फेकडा बारा फेकडा तरी सरळ जाईल कदाचित, पण हे सरकार नाही सरळ जाणार. हे सरकार असं बिघाडी सरकार जे म्हणतो ना, आम्हाला म्हणत होते आता त्यांचं सगळं बिघडलं, फक्त स्वतःचे फोटो छापतायत. मध्ये तर मी ऐकलं की देशभर रेल्वे स्टेशन वरती सेल्फी पॉईंट तयार केले. कोणाबरोबर फोटो? कोणाबरोबर? अरे बोला ना तुम्ही, मोदींबरोबर फोटो. एका सेल्फी पॉईंटची त्यानं विचारलं आरटीआयच्या अंतर्गत की याला खर्च किती आला, तर खर्च त्याला त्यांनी सांगितलं किती, 6 का 6.5 लाख रुपये. 6.5 लाख रुपये पाटील साहेब एका सेल्फी पॉईंटला, अशी देशभरात किती झाली असतील? आणि सेल्फी काढून काय मिळणार तुम्हाला? म्हणजे त्या किती जे काही चोचरे पुरवले जातात सरकारचे जाहिरातीचे, हे माझ्या इथल्या माझ्या कार्यकर्त्या ज्या महिला आहेत, ज्या देशसेविका आहेत, जनसेविका आहेत, त्यांना त्यांच्या हक्काचं का देत नाही? सेल्फी पॉईंट काढला पंतप्रधान बरोबर, काय घरात काय मिळालं? रामलल्लाचं दर्शन जरूर, मी सुद्धा जाणार आहे राम मंदिरामध्ये, पण ते कोणाच्या आमंत्रणाची मला गरज नाहीये. जसं मी पूर्वी गेलो होतो तसं जेव्हा माझ्या मनात येईल त्यावेळेला मी राम मंदिरात जाईन. पण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा प्रश्न हाच येतो की माझ्या घरामध्ये गेल्यानंतर मी माझ्या मुलाबाळांना खायला काय देऊ? जो पोषक आहार तुम्ही कुपोषित बालकांना देता, म्हणजे तुम्ही सर्व त्या कुपोषित बालकांची वगैरे काळजी घेता, पण तुमचं कुटुंब कुपोषित राहते. तुम्ही स्वतः कुपोषित आहात, कुपोषित म्हणजे काहीच मिळत नाहीये. थोडी लक्ष द्यायचं याच्याकडे, थोडी आवाज उठवायचा, आणि आता निमूटपणाने काम करणं सोडून द्या. तुम्ही भीक मागत नाही आहात, तुम्ही तुमच्या हक्काचं मागता आहात. आणि तुम्ही, मी परत एकदा सांगतो, नुसतं तुमची नोकरी करत नाही आहात, तर जी मोठी मोठी स्वप्न राज्यकर्ते दाखवतात, सुदृढ देश, सुदृढ महाराष्ट्र, दंड काय बळकट हे बळकट ते बळकटीकरण तुम्ही करता आहात. जिथे आम्ही जाऊ शकत नाही तिथे तुम्ही जात आहात. अत्यंत दुर्गम भागात जाता, ग्रामीण भागात जाता, घराघरात जाता, आणि तुम्ही तुमचं काम करता. म्हणून असं अजिबात समजू नका की मागताय तुम्ही, हा कोणी तुम्हाला काही देणं म्हणजे काही उपकार करणार नाही. तुम्हाला तुमचं हक्काचं जे आजपर्यंत मिळालं पाहिजे होतं ते मिळालं नाही, म्हणून तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहात. आणि या संपूर्ण लढ्यात पाटील साहेब, मी इकडे नेतेपणा करायला आलेलो नाही, मी अजिबात तुमच्यावरती नेतृत्व गाजवायला आलेलो नाही. मी तुमचा भाऊ म्हणून आलेलो आहे. माझे सगळे सहकारी आहेत आणि माझ्या या सगळ्या महिला पदाधिकारी आहेत, ह्या तुमचे बांधव आणि भगिनी म्हणून आले, अगदी वर्षताई सुद्धा तुमची बहीण म्हणून आलेली आहे. नेतृत्व तुम्हीच करायचंय, आम्ही नेतृत्व तुमचं करणार नाही. तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही फूट पाडणार नाही, तुमच्यामध्ये आम्ही फूट पाडणार नाही, पडू देणार नाही. पण जिथे जिथे तुम्हाला वाटेल आमची गरज आहे, तुम्ही जसं काल आलात, हक्काने आलात, हक्काने मला बोलवलं, तसं केव्हाही हक्काने बोलवा. हा तुमचा भाऊ सदैव तुमच्या सोबत आहे हे वचन आणि हा विश्वास द्यायला तुमच्याकडे मी आलेला आहे. तुमच्या लढ्याला मी शुभेच्छा देतो. आणि सरकारमध्ये जर जरा जरी काही संवेदना असेल तर हे सरकार पडायच्या आज तुमच्या मागण्या ते मान्य करतील, नाहीतर आपलं सरकार तुम्ही आणणारच आहात. त्या आल्यावरती पहिला निर्णय हा घेतला जाईल. बस तुम्हाला एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.